तुम्ही बघत आहात जनमत मराठी। देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या करन्सी नोट प्रेसमधील कामगारांच्या हितासाठी झगडणारा लढवय्या कामगार नेता म्हणून सर्व परिचित असलेल्या जगदीश गोडसे यांनी समाजसेवेचं व्रत अंगीकारलं असून त्यांनी कष्टकऱ्यांची मजबूत संघटनात्मक बांधणी केली आहे। कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अंतःकरणात कळकळ बाळगून ते काम करतात। येणाऱ्या काळामध्ये त्यांना कामगाराच्या आशीर्वादानं निश्चित यश मिळेल आणि त्यासाठी आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू असं अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी नाशिकमध्ये व्यक्त केलंय। युनिग्लोबल आंतरराष्ट्रीय संघटनेचे उपाध्यक्ष आणि प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस कामगार नेते जगदीश गोडसे यांच्या वाढदिवस आणि गृहप्रवेशाच्या निमित्तानं शरद पवार नाशिकमध्ये आले होते। त्यांनी त्यांचं अविष्टचिंतन केलं। यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, आमदार भुसारे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलाल, श्रीराम शेटे, हेमंत टकले, माजी महापौर अशोक दिवे यांची प्रमुख उपस्थिती होती। गोडसे कुटुंबियांकडून पवार यांचं स्वागत करण्यात आलं। कामगार नेते गोडसे यांच्या पत्नी अनिता गोडसे यांनी पवार यांचं औक्षण केलं। प्रेस मजदूर संघातर्फे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, रामभाऊ जगताप, संतोष कटाळे, राजू जगताप, अविनाश देवरुपकर, अशोक पेखळे, डॉक्टर चंद्रकांत हिंगमेरे, संदीप व्यवहारे, राजू लहंगे, अण्णा सोनवणे, तसेच प्रेस वर्कर्स कमिटी, वेलफेअर कमिटी, प्रेस सोसायटीचे संचालक मंडळ आदींनीही शरद पवार यांचा यावेळी सत्कार केला। जगदीश गोडसे यांचं अविष्टचिंतन करण्यासाठी उपस्थिती लावलेल्या मान्यवरांमध्ये प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल यांचाही समावेश आहे। विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, हितचिंतक, मित्रपरिवार आणि दोन्ही प्रेसचे अधिकारी आणि कर्मचारी, माजी कामगार यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आपण या ठिकाणी उपस्थित आहात ते कामगार जायचे त्यांचे सगळे सरकारचे कुटुंबीय बंधू वडील देशाची अर्थव्यवस्था तिला दिशा देण्याच्या संबंधीचं काम हे देशाचे सिक्युरिटी फेस बद्दल होतं आणि नाशिक आणि सी सिक्युरिटी फेस या गावामध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचं देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्यासाठी अत्यंत मोलाचं सहकार्य असतं। गेल्या अनेक वर्षापासून हे काम या ठिकाणी सुरू आहे आणि हे काम सगळ्या घटकांना एक प्रकारचा न्याय देण्याच्या संबंधीचं काम आहे। ते काम करण्याच्यासाठी जशी बांधिलकी या सिक्युरिटी फेसवर आहे अशा कष्टकरी कामगार आणि अधिकारी यांच्याकडे केलं जातं आणि या सगळ्या कष्टकऱ्यांचं संघटन बांधून त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या संबंधीचं काम या संघटनेच्याकडून केलं जातं। त्या संघटनेचं नेतृत्व शरद गोसे आणि त्यांचे सगळे सहकारी करतात त्याचा अभिमान करणारा सगळ्यांना अर्थात त्यांचा दिवस हा वाढदिवसाचा दिवस आहे आणि नव्या वास्तूमध्ये पदार्पण करण्याचा याचा दिवस आहे। या दोन्ही गोष्टीच्यासाठी जगदीश गोसे यांना मी त्यांचं अभिष्टचिंतन करतो। त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी इच्छाची प्रार्थना करतो आणि समाजाची सेवा करण्याचं व्रत त्यांनी घेतलं आहे त्याच्यामध्ये त्यांना यश यावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो।
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची रणधुमाळी सुरू होईल, त्याची तयारी सर्वच इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच सुरू केली असून मागच्या काही दिवसात शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. जगदीश गोडसे आणि शरद पवार यांची या दौऱ्यादरम्यानची जवळीकता वारंवार अधोरेखित होत असून जगदीश गोडसे यांचा हा अभिष्टचिंतन सोहळा येणाऱ्या विधानसभेची नांदी ठरेल असा अंदाज. शरद पवार यांच्या उपस्थितीनं जगदीश गोडसे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळू शकते आणि शरद पवार यांच्या वक्तव्यानुसार जगदीश गोडसे या निवडणुकीत बाजी मारू शकतात अशी चर्चा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांमधून होताना दिसून आली. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक. जबाबदारी न्याय हक्काची.